हा प्रश्न आहे अशोक कुमार यांच्याकडून. नमस्कार सद्गुरू, मला हे जाणून घ्यायचं आहे की सर्वप्रथम ही सृष्टी का निर्माण केली. मी नाही केलं ते मला दोष देतायत का? आणि असं काय की जो निर्माण झालाय त्याला स्वतःच्या अस्तित्वाची प्रकृती जाणण्याची सुद्धा मोकळीक दिली नाहीये. जो निर्माण झालाय, ओ निर्माण झालेला, निर्माता नाही, ठीक आहे. जर कुठलीच शक्यता नसती तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाची प्रकृती जाणण्याची, मग मी माझं आयुष्य तुमच्यासोबत का वाया घालवीन? कारण काहीच शक्यता नसली असती तर काय अर्थ आहे? तर तुम्ही कुठल्या प्रकारचे मूर्ख आहात त्याने काही फरक पडत नाही, तरीही शक्यता आहे आणि म्हणूनच हा प्रयत्न चालू आहे, नाहीतर काय अर्थ आहे? आध्यात्मिक प्रक्रियेचा हाच अर्थ आहे की तुम्ही कुठल्याही जीवासाठी आशा सोडली नाही आहे. बिकॉज एव्हरी लाईफ इज अ पॉसिबिलिटी. कारण प्रत्येक जीव एक शक्यता आहे. कुणीतरी असं आहे, कोणीतरी असं आहे, कोणीतरी तसं आहे, कोणी मूर्ख दिसतं, कोणी शहाणं दिसतं, त्याने काही फरक पडत नाही. ही सगळी मतं समाज तयार करतो आहे, पण एक जीवन म्हणून त्यामध्ये अस्तित्वात असण्यासाठी पुरेशी बुद्धिमत्ता आहे. कारण अस्तित्वात राहण्यासाठी खूप जास्त बुद्धिमत्ता लागते. किती किती गोष्टी कार्यरत आहेत इथं, एक दोन नाही, लाखो आणि करोडो गोष्टी घडत आहेत. If you have the intelligence to exist, you have the intelligence to know. जर तुमच्याकडे अस्तित्वात असण्यासाठी बुद्धिमत्ता आहे तर तुमच्याकडे जाणण्याची बुद्धिमत्ता सुद्धा आहे. पण तुम्ही जरासे विचलित आहात, तुम्ही शिकला नाही आहात की तुमची बुद्धिमत्ता कशी वापरायची, म्हणून ती तुम्हाला थोडी डोकेदुखी देते. जर तुमचं डोकं दुखत असेल, जेव्हा मी डोकेदुखी म्हणतो म्हणजे फक्त व्हायरसमुळे होणारा नाही, मी म्हणतोय काहीतरी तुमच्या डोक्याला त्रास होतोय, म्हणजे तुमच्याकडे स्वतःला त्रास देण्यासाठी पुरेशी बुद्धी आहे. जर समस्या निर्माण कशी करायची तुम्हाला माहीत आहे, जी अस्तित्वातच नाही आहे, मला सांगा कुठली गोष्ट निर्माण करणं जास्त अवघड आहे आणि त्याला जास्त प्रयत्न लागतात, की काहीच निर्माण न करायला जास्त प्रयत्न लागतात? नक्कीच काहीतरी निर्माण करायला. हे सगळं असत्य तुमच्या मनात निर्माण करायला भरपूर बुद्धिमत्ता आणि प्रयत्न लागतात. पण हे म्हणजे असं आहे, जर मी तुम्हाला एक स्क्रूड्रायव्हर दिला एखादं साधं काम करण्यासाठी, पण तुम्ही तो तुमच्या कानात घातला, तुम्हाला वाटलं हे छान आहे, आणि मग तुम्हाला वाटलं ते सुद्धा तुम्ही करता, मग एक दिवस तुमच्या डोळ्यात काहीतरी होतं आहे, मग तुम्हाला माहिती आहे. एवढंच घडतं आहे तुमच्यासोबत. हे ऐकायला खूप हास्यास्पद वाटू शकेल, पण हे खरंच तितकंच हास्यास्पद आहे. एवढंच तुम्ही स्वतःसोबत करताय. पुन्हा पुन्हा मी सांगत आलो आहे, जर आपण तुमचा अर्धा मेंदू काढून घेतला तर तुम्हाला कुठल्याही अध्यात्माची गरज नाही, तुम्ही शांतपणे बसाल. तोंड थोडं उघडेल कदाचित, पण त्याने काय होतंय. पण तुम्ही अगदी शांत व्हाल. तर तुमची समस्या ही नाही आहे की तुमच्याकडे जाणण्यासाठी पुरेशी बुद्धिमत्ता नाही आहे, तुमची समस्या ही आहे की तुम्ही तिचा वापर नाही केला आहे. तर निर्माताच का माझ्यासाठी ती वापरून हे करू शकत नाही? काय बोलायचं. आपण तुम्हाला एक घोडा दिला आणि आपण तुम्हाला दोन पाय दिले ते वापरून त्यावर स्वार होण्यासाठी. नाही नाही, तुम्ही का नाही घोडा चालवत माझ्यासाठी, याला काय म्हणायचं? ते तुम्ही करू शकाल, तुमचा जन्मच नाही झाला तर. निर्माता सगळ्या गोष्टींची काळजी घेईल. सृष्टीचा स्रोत सगळ्या गोष्टींची काळजी घेतो जर तुम्ही इथे नसलात तर. आता तुम्ही इथे आहात म्हणून तुम्हाला एक भूमिका दिली आहे, अगदी एक छोटी मुंगीसुद्धा. आता मुंगी समस्या बनली आहे. काही लोकं बोलतायत मी दिलेल्या मुंगी आणि मनुष्याच्या उदाहरणाबद्दल, कारण
अशी काही लोक आहे जी उदाहरणंसुद्धा शब्दशः घेतात. जर मी म्हणालो एक हत्ती आणि मुंगी, तर ते बोलतात हत्ती आणि मुंगीचा काय संबंध, ते एका प्रजातीचेही नाही आहेत, काय बोलतायत हे. मी असं नाही म्हणालो की त्यांचं लग्न झालं. तर जरी तुम्ही सर्वात छोट्या जीवाकडे पाहिलं, तुम्हाला माहिती आहे मुंगीहून खूप छोटे जीव आहेत आणि व्हायरस आहे नक्कीच. पण साधारणपणे बोलताना मुंगी म्हणजे, कारण ही सामान्य गोष्ट आहे सगळीकडे, कदाचित अपार्टमेंटमधल्या लोकांनी मुंगी पाहिली नसेल म्हणून त्यांना वाटतं आहे की मी कुठल्या तरी भलत्याच प्राण्याबद्दल बोलतो आहे. पण अन्यथा या ग्रहावर राहिलेल्यांना माहिती आहे की मुंग्या सगळीकडेच असतात. तर एक लहानसा जीव आणि तुम्ही, जर तुम्ही याकडे पाहिलं, मुंगीला सुद्धा तिचं स्वतःचं काहीतरी करायचं असतं, तिच्या स्वतःच्या मार्गाने, जो काही थोडासा मेंदू तिला असतो त्यानं तिला स्वतःचं काहीतरी करायचं असतं. ती कुठे जात असेल तर तिचा मार्ग अडवून पहा तुम्ही. मी कित्येक महिने घालवलेत या मुंग्यांना समजून घेण्याच्या नादात आणि मी चकित झालो त्यांची बुद्धिमत्ता आणि जिवंत राहण्याची चिकाटी पाहून. कसं ते सगळं काही करतात हे फारच अद्भुत आहे. आणि त्यांची ट्रॅफिकची जाण बँगलोरच्या सगळ्या लोकांनी, त्यांनी मुंग्यांकडून प्रशिक्षण घेतलं पाहिजे. अगदी सहज ते अशा जात असतात, कुणीच कुणाला धडकत नाही, अगदी असंच चाललेलं असतं. ठीक आहे, तर मी इतका चकित झालेलो, तुम्ही नुसता हात ठेवून बघा तिथे. तिला तिच्याच मार्गाने जायचं असतं, ती तिचा मार्ग बदलून दुसरीकडे नाही जाणार, ती अशी 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 जाऊन पुन्हा अशी अशी येऊन इथे जाणार, कारण तिला स्वतःचं काहीतरी करायचं आहे. तर जीवनाचा हाच स्वभाव आहे. तेवढंच नाही, प्रत्येक जीव हे ह्या सृष्टीचं औदार्य आहे की तिनं तुम्हाला एक व्यक्तिगत अनुभव दिला आहे. जरा कल्पना करा, जर तुमच्याकडे मज्जासंस्था नसती तर संपलं. बहुतेक करून व्हायरसला व्यक्तिगत अनुभव नाही आहे, कारण त्याच्याकडे मज्जासंस्था नाही आहे. आपल्याला माहीत नाही, पण मी असं समजतो आहे, कदाचित त्याच्याकडे व्यक्तिगत अनुभव नाही आहे, ते एक सामूहिक अस्तित्व आहे कदाचित. पण आपल्याकडे व्यक्तिगत अनुभव आहे, आपण सगळे त्याच मातीतून आलो आहे, पण आपल्याकडे व्यक्तिगत अनुभव इकडे बसल्या बसल्या, ही काही लहान गोष्ट नाही आहे. ही आपल्या आयुष्यातली सर्वात मोलाची गोष्ट आहे की आपल्याकडे व्यक्तिगत अनुभव आहे. जेव्हा तुमच्याकडे व्यक्तिगत अनुभव आहे, मग हे तुमचं काम नाही का की तुमची जाणण्याची बुद्धी हाताळावी आणि वापरावी? तुमच्याकडे जाणण्यासाठी पुरेशी बुद्धिमत्ता आहे का? नक्कीच आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे, जर तुमच्याकडे अस्तित्वात असण्याची बुद्धी आहे, तुमच्याकडे जाणण्याची बुद्धीसुद्धा आहे. पण तुम्ही स्वर्गात जाल असं लोकांनी तुम्हाला सांगितल्यामुळे तुम्ही ती जपून ठेवताय दुसऱ्या कुठल्या जागी वापरण्यासाठी. पण स्मशानात नेल्यावर आम्ही तुमचा मेंदूसुद्धा जाळतो. निदान ईशाच्या स्मशानांमध्ये मेंदूसुद्धा जाळले जातात. तर तुम्ही जर ते जपून ठेवत असाल तिकडे नेऊन वापरण्यासाठी, तर नाही, आम्ही इथेच जाळून टाकू. तिथे आपल्याला माहीत नाही की ते तुम्हाला मेंदू देतील की नाही. हो, कारण इथे तुमचा चालत नाही आहे, म्हणूनच तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी जायचं आहे. आता वेळ आली आहे तुम्ही तुमच्या शरीराला, मेंदूला, ऊर्जेला इथेच काम करायला लावण्याची, त्यांच्या पूर्ण क्षमतेने आणि त्यांना तुमच्या ताब्यात घेण्याची, तुम्हाला हवं त्या मार्गाने नेण्याची. आत्ता सध्या ते नुसतं इकडे तिकडे सांडत आहे. तुमची बुद्धी नुसती सगळीकडे सांडते आणि समस्या निर्माण करते तुमच्यासाठी आणि आजूबाजूच्या सगळ्यांसाठी. तर असं नाही आहे की सृष्टीने तुम्हाला साधनं नाही दिली आहेत. साधनं आहेत, तुम्ही ती वापरली पाहिजेत. जर तुम्ही ती वापरत नसाल, तुम्ही ती स्वतः विरुद्ध वापरत असाल, लॉकडाऊन 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 म्हणून स्वतःला त्रास करून घेत असाल. जर तुम्ही खरं पाहिलं, लॉकडाऊन ही सर्वात उत्तम गोष्ट घडली आहे तुमच्या आयुष्यात, कारण 6-8 महिने कधी कोणाला इतकी मोठी सुट्टी मिळाली होती? अरे मला कुठे जाता येत नाही आहे, तो मुद्दा नाही आहे. तुमच्याकडे आता वेळ आहे, किती किती गोष्टी तुम्ही करू शकाल.
किती गोष्टी तुम्ही करू शकाल स्वतःसोबत आणि तुमच्या आजूबाजूला भोवतालच्या लोकांसाठी. आजच मी बोलत होतो काही पोलीस अधिकाऱ्यांशी, आमचा संवाद चालू होता. ते म्हणत होते चेन्नईमध्ये सुद्धा काय म्हणतात त्याला घरगुती हिंसेच्या केस वाढत चालले आहेत. तुम्हाला स्वस्थ कसं राहायचं माहीत नाही म्हणून तुम्ही एकमेकाला मारताय. काय फालतूपण आहे. ह्याच लोकांना तुम्ही कुटुंब म्हणता. ऑल द बेस्ट. जर अशा प्रकारे तुम्ही तुमचं कुटुंब हाताळत असाल ऑल द बेस्ट. तुम्हाला तुमची प्रेमाची माणसं आहेत ती, म्हणून असते थप्पड. तुमच्या प्रेमाची माणसं फोडून काढताय तुम्ही तुमच्या प्रेमाची माणसं. मग कदाचित डास सुद्धा तुमच्या कुटुंबातले असावेत. असलेच पाहिजे, म्हणूनच तुम्ही त्यांना थप्पड लावताय. वेळ आली आहे तुम्ही स्वतःला हाताळायला शिकण्याची. तुमच्याकडे 15-16 दिवस आहेत, भरपूर वेळ आहे. प्लीज निदान तुम्हाला बाकी काही माहीत नसेल तर निदान इनर इंजिनिअरिंग ऑनलाईन करा. निदान तुमचे विचार आणि भावना हाताळायला शिका. जर तुम्ही तुमच्या ऊर्जा हाताळायला शिकला नाहीत, ज्यासाठी अधिक लक्ष द्यावं लागतं, निदान तुमचे विचार आणि भावना तुम्हाला हव्या तशा बनवा. जर तुम्ही एवढंही नाही केलं तर तुमचं जीवन कुठल्या प्रकारे अर्थपूर्ण असण्याची अपेक्षा तुम्ही ठेवू शकता. मूल्याची एकमेव तुमची कल्पना म्हणजे तुमच्याकडे सुवर्ण पदक आहे. मी देणार आहे तुम्हाला आज एक. तुमचं सुवर्ण पदक 500 ग्रॅम अधिक जड आहे इतर कुणाच्या तुलनेत. तुमच्याकडे 500 ग्रॅम जास्त सोनं आहे तुमच्या शेजारच्या व्यक्तीपेक्षा आणि तुम्हाला त्याचा खूप आनंद वाटतो. हीच विकृती तुमच्यात दुर्दैवाने विकसित केली गेली आहे. वेळ आली आहे तुम्ही तुमची बुद्धिमत्ता वापरायला शिकण्याची. मग सर्वांकडे पुरेशी बुद्धिमत्ता आहे हे समजण्याची की कसं जगावं.